हॅलो एव्हरीबडी, मी प्राध्यापक सचिन कसाब. आपलं एस के कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, TYBCOM ॲडव्हान्स अकाउंटिंग, बँकिंग कंपनी फायनल अकाउंट याचा आपण MCQ व्हिडिओज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यापूर्वी या चॅनलवर खूप सारे थेरी लेक्चर्स, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स, MCQ आणि इम्पॉर्टंट टिप्स अशा 11वीपासून MCOM पर्यंत विविध वर्गांकरिता, विविध विषयांकरता आपण व्हिडिओ पाहिलेले आहेत. आजही आपण एक 50 प्रश्नांचा मोठा व्हिडिओ, जो ॲडव्हान्स अकाउंटिंगमध्ये सर्वात मोठा टॉपिक बँकिंग कंपनी फायनल अकाउंट यावर आधारित आहे. प्रश्न संख्या जास्त असल्यामुळे आपणाला थोडेसे फास्ट आन्सर करायचे आहे आणि व्हिडिओ थोडा फास्ट घ्यायचा आहे. अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच, विद्यार्थ्यांना ऑनलाईन एक्झाम देताना प्रश्न लवकर समजावेत आणि त्यावरती विचार करता यावा म्हणून अशा पद्धतीचे व्हिडिओज मी बनवत आहे. निश्चितच या व्हिडिओचा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होतो आणि परीक्षेच्या वेळेला आपोआप आन्सर गेस करता येतं आणि अचूक आन्सर आपल्याला पर्याय निवडून उत्तरामध्ये मांडता येत. अशा पद्धतीचे खूप सारे व्हिडिओज तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा. चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ, बँकिंग कंपनी फायनल अकाउंट MCQ. एसके कॉमर्स क्लासेस संगमनेर, TYBCOM ॲडव्हान्स अकाउंटिंग, सावित्रीबाई फुले, पुणे युनिव्हर्सिटी. मल्टिपल चॉईस क्वेश्चन आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये बँकिंग कंपनी फायनल अकाउंट याचा आपण MCQ क्वेश्चन पाहणार आहोत. जे विद्यार्थी लाईव्ह व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी क्वेश्चन नंबर आणि आन्सरचं ऑप्शन लगेच लाईव्ह चॅटमध्ये कमेंट करायचं आहे. जे विद्यार्थी नंतर व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी आन्सर गेस करून स्वतःचं इव्हॅल्युएशन स्वतः करायचं आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट पहा. बँकिंग कंपनी इन इंडिया आर रेग्युलेटेड बाय --. ऑप्शन काय? बँकिंग रिमोट ऍक्ट 1956, बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949, बँकिंग कंट्रोल ऍक्ट 1952, का रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्ट 1935. बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट का बँकिंग रिमोट ऍक्ट, कंट्रोल ऍक्ट का बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्ट. मित्रांनो, ॲज यू नो, बँकिंग कंपनीज इन इंडिया आर रेग्युलेटेड बाय, इट्स व्हेरी गुड, ऑप्शन बी 49 ऍक्ट 1949, बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट, दॅट इज ऑप्शन बी. येस. नेक्स्ट क्वेश्चन. अकॉर्डिंग टू बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज प्रिपेअर इन फॉर्म --. ह्या बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट नुसार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आहे ते कोणत्या फॉर्म मध्ये बनवलं असतं? ऑप्शन ए आहे फॉर्म बी, ऑप्शन बी आहे फॉर्म ए, ऑप्शन सी आहे फॉर्म एन आणि ऑप्शन डी आहे फॉर्म एम. पहा कोणत्या फॉर्मॅट मध्ये असत, बी ए एन कयम कोणत्या फॉर्मॅट मध्ये? इट्स व्हेरी गुड, ऑप्शन ए, दॅट इज फॉर्म बी इज अ करेक्ट आन्सर. ओके, प्रॉफिट अँड लॉस चा फॉर्म बी असतो आणि बॅलन्स शीट चा फॉर्म ए असतो, लक्षात ठेवा. अगोदर बॅलन्स शीट, नंतर प्रॉफिट अँड लॉस. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. अकॉर्डिंग टू बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट, बॅलन्स शीट ऑफ बँक इज प्रिपेअर्ड इन फॉर्म --. मी जस्ट आन्सर सांगितलेला आहे, पहा काय ऑप्शन आहे, फॉर्म एन का फॉर्म एम, फॉर्म ए का फॉर्म डी, फॉर्म बी काय आहे. इट्स व्हेरी गुड, बॅलन्स शीट अगोदर असतं,
म्हणजे ऑप्शन सी दॅट इज फॉर्म ए इज अ करेक्ट आन्सर. ओके नेक्स्ट क्वेश्चन. शेड्यूल नंबर वन ऑफ बँक फायनल अकाउंट इज डॅश डॅश. शेड्यूल नंबर वन काय आहे पा? रिझर्व अँड सरप्लस आहे का बॉरोइंग्स आहे, डिपॉझिट्स आहे का शेअर कॅपिटल आहे, काय आहे शेड्यूल नंबर वन पहा बरं. येस व्हेरी गुड. ऑप्शन डी शेअर कॅपिटल इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. द असेट्स विच आर एक्वायर्ड बाय बँक फ्रॉम द कस्टमर ऑन प्लेज आर कॉल्ड डॅश डॅश. म्हणजे अशा असेल ज्या गहाण ठेवलेल्या असतात कस्टमरने, प्लेज म्हणजे मॉर्गेज म्हणजे गहाण ठेवणे, त्यांना कोणते असेट म्हणतात पाहूया आपण. ऑप्शन फिक्स असेट म्हणतात का नॉन बँकिंग असेट म्हणतात. ऑप्शन सी आहे करंट असेट का इन्व्हेस्टमेंट, काय आहे पा? विच आर एक्वायर्ड बाय बँक फ्रॉम कस्टमर. व्हेरी गुड. काय आहे आन्सर? काय आन्सर आहे? फिक्स असेट, नॉन बँकिंग असेट, करंट असेट का इन्व्हेस्टमेंट? व्हेरी गुड. ज्या कस्टमरने बँकेत गहाण ठेवलेल्या असतात त्या असेटला बँक नॉन बँकिंग असेट म्हणत. म्हणजे ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. इज इट आन्सर? यस इट इज आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. एनपीए मीन्स डॅश डॅश. एनपीए, एनपीएचा फुल फॉर्म काय आहे पा? काय ऑप्शन दिले आपल्याला? नेट परफॉर्मिंग असेट. नेट परफॉर्मिंग असेट का नेट परफॉर्मिंग ऍक्शन्स, नॉन परफॉर्मिंग असेट का नॉट परफॉर्मिंग ऍक्शन्स, काय आहे? व्हेरी गुड. एनपीए म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. यस. नेक्स्ट. विच सेक्शन ऑफ बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट प्रोव्हाइड फॉर प्रिपरेशन ऑफ बँक फायनल अकाउंट इन प्रिस्क्राइब फॉर्म. कोणता सेक्शन तुम्हाला बँक फायनल अकाउंट प्रिस्क्राइब फॉर्म मध्ये सांगतो? प्रिस्क्राइब फॉर्म मध्ये कोणता सेक्शन आहे पाहूया. सेक्शन कोणते कोणते दिलेले आपल्याला? सेक्शन 28 का सेक्शन 25, सेक्शन 30 का सेक्शन 29, काय आहे पा? सेक्शन 28, 25, 30 आणि 29. इट्स व्हेरी गुड. सेक्शन 29 दॅट इज ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. ऑन विच डेट डज अकाउंटिंग इयर ऑफ अ बँकिंग कंपनी एंड्स एव्हरी इयर? कोणत्या दिवशी? सिंपल क्वेश्चन आहे. ऑप्शन पहा, 31 सप्टेंबर, ही तारीखच नसते, 30 सप्टेंबर, 30 जून, 31 मार्च आणि 31 डिसेंबर. या ठिकाणी 31 सप्टेंबर झालेला आहे, त्याऐवजी 30 सप्टेंबर असं वाचावं विद्यार्थ्यांनी. ओके सर्वांना माहिती आहे ऑप्शन सी 31 मार्च. एवढे सोपे सुद्धा प्रश्न प्रश्नपत्रिकेत असतात, घाबरायचं कारण नाही. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट आर द अदर नेम्स ऑफ अनएक्सपायर्ड डिस्काउंट? अनएक्सपायर्ड डिस्काउंटचे दुसरे नाव काय आहेत पा? डिस्काउंट रिसिव्ड इन ऍडव्हान्स, प्रोव्हिजन ऑफ डिस्काउंट, रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड का ऑप्शन ए अँड सी? हे दोन्ही आन्सर आहेत पा. सर अनएक्सपायर्ड डिस्काउंटला रिबेट ऑन बिल डिस्काउंट म्हणतात, डिस्काउंट रिसिव्ड इन ऍडव्हान्स हेही उत्तर आहे का प्रोव्हिजन ऑफ डिस्काउंट आहे? व्हेरी गुड. ऑप्शन ए अँड सी दोनही नावं आहेत अनएक्सपायर्ड डिस्काउंटचे, डिस्काउंट रिसिव्ड इन ऍडव्हान्स आणि रिबेट ऑन बिल डिस्काउंट. म्हणजे ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर हियर. येस. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज रिक्वायर्ड फॉर कोर बँकिंग सिस्टीम? असा क्वेश्चन आहे. कोर बँकिंग सिस्टीमसाठी कशाची आवश्यकता असते?
होय ऑप्शन, हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर, कनेक्टिव्हिटी, सिक्युरिटी इक्विपमेंट्स अँड अँटीव्हायरस, ऑल द अबव्ह. आधुनिक काळामध्ये कोर बँकिंग झालेलं आहे, तुम्हाला माहिती आहे सर्व डिजिटल बँकिंग आहे. जर कोर बँकिंग करायची असेल किंवा त्या बँकेला कोणत्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, यस व्हेरी गुड, सर्वच गोष्टींची आवश्यकता आहे. हार्डवेअर सॉफ्टवेअर पाहिजे, कनेक्टिव्हिटी पाहिजे आणि सिक्युरिटी इक्विपमेंट सुद्धा पाहिजेत. म्हणजे ऑल द अबव्ह ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, सबस्टँडर्ड ऍसेट आर सर्टन लोन ऍसेट्स ऑफ बँक विच आर क्लासिफाइड ऍज डॅश ऍसेट फॉर अ पिरियड नॉट एक्सिडिंग 2 इयर्स. ऑप्शन काय? नॉन परफॉर्मिंग, परफॉर्मिंग, करंट का फ्लक्चुएटिंग. सबस्टँडर्ड ऍसेट आर सर्टन लोन, व्हेरी गुड. ऑप्शन ए इज अ नॉन परफॉर्मिंग ऍसेट, व्हेरी गुड आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, शेड्यूल नंबर 2 ऑफ बँक बॅलन्स शीट इज डॅश डॅश. बँक बॅलन्स शीट मध्ये शेड्यूल नंबर 2 काय आहे? पहा, तुम्हाला माहिती आहे लायबिलिटी साइडला 1 ते 5 असतात, ऍसेट मध्ये 6 पासून 11 असतात, 13 आणि 14 हे इन्कम असतात, 15 आणि 16 हे एक्सपेन्स असतात. तर 2 म्हणजे लायबिलिटी असणार आहे. कोणतं आहे लायबिलिटीचे शेड्यूल? शेअर कॅपिटल, नाही सर ते तर 1 नंबर आहे. बॉरोविंग, हे तर 4 नंबर आहे. रिझर्व अँड सरप्लस का डिपॉझिट, चारही लायबिलिटीज आहे पहा, 1 ते 5 मधल्याच आहेत. गुड आन्सर. रिझर्व अँड सरप्लस इज द करेक्ट आन्सर. इज इट आन्सर? यस, इट इज आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड आर शोन इन डॅश डॅश. रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड, मगाशीच पाहिलं आपण त्याला अनएक्सपायर डिस्काउंट म्हणतात किंवा ऍडव्हान्स रिसिव्ड डिस्काउंट म्हणतात. हे कोणत्या शेड्यूल मध्ये लिहिलं जातं? नावं असतील पा. हे इंटरेस्ट रिसिव्ड आहे का, का ऑदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजन आहे, डिपॉझिट आहे, का कॅश अँड बँक बॅलन्स विथ आरबीआय आहे? रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड, ज्याला आपण अनएक्सपायर डिस्काउंट किंवा ऍडव्हान्स रिसिव्ड डिस्काउंट असंही म्हटलेलं आहे, हा इन्कम आहे ऍज वेल ऍज लायबिलिटी सुद्धा आहे. मित्रांनो, इन्कम मध्ये लिहितात परंतु त्यामध्ये मायनस केलं जातं हे, आणि याचा दुसरा इफेक्ट टाकला जातो लायबिलिटी साइडला ऑदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजन. म्हणून आपला आन्सर या ठिकाणी 13 आणि 5 हे दोनही आहे, परंतु 13 मध्ये ते मायनस केलं जातं, म्हणून ऑप्शन बी हे आन्सर असणार आहे. पाहूया, यस दिस इज आन्सर, ऑदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन. शेड्यूल नंबर 12 ऑफ बँक बॅलन्स शीट इज अ डॅश डॅश. 12 नंबरचं शेड्यूल काय आहे जे हिशोबात लिहिलं जात नाही पा? शेअर कॅपिटल, डिपॉझिट, कॉन्टिंजंट लायबिलिटी अँड बॉरोविंग. यस, करेक्ट आन्सर, कॉन्टिंजंट लायबिलिटी 12. ते कुठेही हिशोबात लिहिलं जात नाही. ओके, यावर आधारित बरेचसे क्वेश्चन आलेले असतात. कॉन्टिंजंट लायबिलिटी 12 नंबर, 1 ते 5 लायबिलिटी, 6 पासून 11 पर्यंत ऍसेट, 13-14 इन्कम, 15-16 एक्सपेन्स, 12 नंबर कॉन्टिंजंट लायबिलिटी. ओके, नेक्स्ट शेड्यूल नंबर 13 बँक बॅलन्स शीट इज डॅश डॅश. 13 नंबरचं शेड्यूल काय आहे? इन्कम आहे पा, इंटरेस्ट एक्सपेंडेड आहे, तर कॉन्टिंजंट लायबिलिटी आहे, ऑपरेटिंग एक्सपेन्स आहे, का इंटरेस्ट अर्न आहे? काय इंटरेस्ट अर्न, ऑपरेटिंग एक्सपेन्स. मित्रांनो, 13 नंबर म्हणजे इन्कम आहे. या 4 पैकी कोणता इन्कम आहे? दॅट इज द आन्सर. अँड यस, ऑप्शन डी इज द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, कॅश अँड बँक बॅलन्स विथ आरबीआय इज शोन इन शेड्यूल नंबर डॅश डॅश
इन बैंक बैलेंस शीट, बँकेच्या बॅलन्स शीट मध्ये कॅश अँड बँक बॅलन्स विथ आरबीआय हे कोणत्या शेड्यूल मध्ये लिहितात, किती नंबरच्या शेड्यूल मध्ये लिहितात? ऑप्शन ऑप्शन 8 नंबर, 7 नंबर, 6 नंबर का 10 नंबर, कोणत्या शेड्यूल मध्ये जातो? गुड, ऑप्शन सी शेड्यूल नंबर 6, इज इट? यस, इट इज आंसर। एसेट आई थी। नेक्स्ट क्वेश्चन, एसेट्स विच आर मिसेस इनकम ऑफ बैंक फॉर 2 consecutive quarters इज कॉल्ड एज लायबिलिटीज। 2 consecutive quarters, पा क्वार्टर म्हणजे 3 महिन्याचा कालावधी। कोणत्या एसेट आहेत ज्या इन्कम जनरेट करतात? ऑप्शन पाहूया आपण, करंट एसेट, टेंजिबल एसेट, नॉन परफॉर्मिंग एसेट आणि इनटेंजिबल एसेट। काय आन्सर आहे याच? थोडा अवघड क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा, याचा आन्सर नॉन परफॉर्मिंग एसेट म्हणजे ऑप्शन सी हे आन्सर आहे। नेक्स्ट क्वेश्चन, इन कोर बँकिंग, कोर म्हणजे सी ओ आर ई, कोर म्हणजे काय? शॉर्ट फॉर्म, कोर हा कशाचा शॉर्ट फॉर्म आहे? सेंट्रलाइज ऑफलाइन रिअल टाइम एक्सचेंज, कस्टमाइज ऑनलाइन रिड्यूस एक्सचेंज, कस्टमाइज ऑफलाइन रिड्यूस एक्सचेंज का सेंट्रलाइज ऑनलाइन रिअल टाइम एक्सचेंज? काय क्वेश्चन? पावर सी ओ आर ई, कोर, कोर चा अर्थ काय? यस, व्हेरी गुड, ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर, सेंट्रलाइज ऑनलाइन रियल टाइम एक्सचेंज। नेक्स्ट क्वेश्चन, द लायबिलिटी दॅट मे बी इनकर्ड डिपेंडिंग ऑन आउटकम ऑफ एन अनसर्टन फ्युचर इव्हेंट इज नोन एज डॅश डॅश। अशी लायबिलिटी जी डिपेंड करते अनसर्टन फ्युचर इव्हेंट, म्हणजे जी इव्हेंट घडेल किंवा नाही याची आपण गॅरंटी देऊ शकत नाही, अनसर्टन आहे, अनसर्टन आहे म्हणजे अनिश्चित आहे। मग या निश्चिती दाखवण्यासाठी कोणती ऍसेट आहे? आपले ऑप्शन काय आहेत पा? करंट लायबिलिटी, कॉन्टिंजंट लायबिलिटी, मिसलेनियस लायबिलिटी, नन ऑफ द अबव। काय आहे ऑप्शन? अनसर्टन। यस, व्हेरी गुड, कॉन्टिंजंट लायबिलिटी इज द आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन, शेड्यूल नंबर 3, बँकिंग कंपनी बॅलन्स शीट स्टँड फॉर अ डॅश डॅश। बँकिंग कंपनी बॅलन्स शीट मधलं शेड्यूल नंबर 3 जे आहे ते काय दाखवत? ऑप्शन पाहूया आपण, बोरोइंग आहेत, कॅपिटल आहे, रिझर्व अँड सरप्लस आहे, का डिपॉझिट्स आहे? ओके, व्हेरी गुड, डिपॉझिट, ज्यामध्ये आपण सेव्हिंग बँक डिपॉझिट, करंट बँक डिपॉझिट, रिकरिंग बँक डिपॉझिट आणि सेव्हिंग, करंट, रिकरिंग आणि फिक्स असे डिपॉझिट जे सोसायटीकडून अकाउंटला जमा केलेले पैसे हे बँकेच्या दृष्टीने कर्ज असतं, म्हणून ते शेड्यूल नंबर 3 म्हणजे लायबिलिटीमध्ये डिपॉझिट या नावाने येतं। ऑप्शन डी इज द आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन, शेड्यूल 4 ऑफ बँकिंग कंपनी बॅलन्स शीट स्टँड्स फॉर अ डॅश डॅश। शेड्यूल नंबर 4 काय आहे? ऑप्शन पाहूया आपण, कॅपिटल आहे, बोरोविंग आहे, रिझर्व अँड सरप्लस आहे, का डिपॉझिट्स आहे? काय शेड्यूल नंबर 4 काय वाटतं तुम्हाला? व्हेरी गुड, शेड्यूल नंबर 4
म्हणजे इतरांकडून घेतलेले कर्ज असतात. इतरांकडून घेतलेले कर्ज म्हणजे ते आपण काय नावाने लिहिणार, बॉरोविंग्स या नावाने लिहिणार. काय नावाने लिहिणार, बॉरोविंग्स. म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल, ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, शेड्यूल नंबर 5 ऑफ बँकिंग कंपनी बॅलन्स शीट स्टँड फॉर अ डॅश डॅश. 1 ते 5 लायबिलिटी असतात आणि शेवटचा घटक नेहमी अदर नावाने असतो, लक्षात ठेवा, अदर नाव. काय येईल याचा आन्सर, शेअर कॅपिटल, बॉरोविंग्स, अदर लायबिलिटीज आणि रिझर्व अँड सरप्लस. 5ही लायबिलिटी आहेत, 1 ते 5 लायबिलिटी आहेत, हे 4ही लायबिलिटी आहेत. येस, व्हेरी गुड. अदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजन इज द करेक्ट आन्सर हियर. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, तुम्हाला लाईव्ह चॅट मध्ये तुमचे आन्सर्स टाकायचे आहेत, बाकीचे विद्यार्थीही आन्सर टाकतायत, तेही पहा तुमचे आन्सर्स बरोबर आहेत का ते चेक करा. निश्चितच तुम्हाला विचार करावा लागेल अशा पद्धतीने मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. आणि तुम्हाला जर यामध्ये काही बदल हवा असेल तर मला तुम्ही कमेंट करा, निश्चित मी व्हिडिओमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतो. नेक्स्ट क्वेश्चन, शेड्यूल नंबर 10 ऑफ बँकिंग कंपनी बॅलन्स शीट स्टँड्स फॉर. 10 नंबरचं शेड्यूल काय आहे, ऍडव्हान्सेस, फिक्स ऍसेट, अदर ऍसेट, काय कॅश अँड बँक बॅलन्सेस, कॅश अँड बॅलन्सेस विथ आरबीआय. व्हेरी गुड, शेड्यूल नंबर 10 आहे फिक्स ऍसेट, इट इज ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, शेड्यूल नंबर 8 ऑफ बँकिंग कंपनी बॅलन्स शीट स्टँड्स फॉर अ डॅश डॅश. शेड्यूल नंबर 8 काय आहे पहा, अदर ऍसेट आहे, कॅश अँड बँक बॅलन्सेस विथ आरबीआय आहे, ऍडव्हान्सेस आहे का इन्व्हेस्टमेंट आहे, काय आन्सर आहे. ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर, इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट इज अवर राईट आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, शेड्यूल नंबर 9 ऑफ बँकिंग कंपनी बॅलन्स शीट स्टँड फॉर. शेड्यूल नंबर 9 ऍसेट आहे, व्हेरी गुड. अदर ऍसेट, ऍडव्हान्सेस, इन्व्हेस्टमेंट, कॅश अँड बॅलन्स विथ आरबीआय, काय वाटतं तुम्हाला. व्हेरी गुड, ऍडव्हान्सेस, ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. शेड्यूल नंबर 6 बँकिंग कंपनी बॅलन्स शीट स्टँड फॉर. शेड्यूल नंबर 6 काय आहे पहा, कॅश अँड बॅलन्स विथ आरबीआय, इन्व्हेस्टमेंट, बॅलन्स विथ अदर बँक का अदर ऍसेट्स, काय आहे. येस, व्हेरी गुड, ऑप्शन ए, कॅश अँड बँक बॅलन्स विथ आरबीआय, कॅश अँड बॅलन्स विथ आरबीआय. नेक्स्ट क्वेश्चन, शेड्यूल नंबर 7 ऑफ बँकिंग बॅलन्स शीट स्टँड्स फॉर. 7 नंबर, शॉर्ट नोटीस. ओके, व्हेरी गुड. अदर ऍसेट आहे का कॅश अँड बॅलन्स विथ आरबीआय आहे, ऍडव्हान्सेस आहे का बॅलन्स विथ बँक, मनी ऍट कॉल अँड शॉर्ट नोटीस. व्हेरी गुड, ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर, बॅलन्स विथ बँक, मनी ऍट कॉल अँड शॉर्ट नोटीस. नेक्स्ट क्वेश्चन, शेड्यूल नंबर 16 ऑफ बँकिंग कंपनी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट स्टँड्स फॉर. 16 नंबरचं शेड्यूल मित्रांनो, 16 नंबर म्हणजे प्रॉफिट अँड लॉस मध्ये येतं. प्रॉफिट अँड लॉस 15-16 एक्सपेन्स असतात. पहा, इंटरेस्ट अर्न हा तर इन्कम आहे, अदर इन्कम हा इन्कम आहे, ऑपरेटिंग एक्सपेन्स एक्सपेन्स आहे, रिझर्व अँड सरप्लस लायबिलिटी आहे. म्हणजे क्लिअर कट एक्सपेन्स आहे, म्हणजे ऑप्शन सी उत्तर असायला पाहिजे. यस, इट इज आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, शेड्यूल नंबर 15 ऑफ बँकिंग कंपनी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट स्टँड्स फॉर. 15 म्हणजे एक्सपेन्स आहे, पुन्हा एक्सपेन्स आला पहा, 15 आणि 16 एक्सपेन्स असतात. इंटरेस्ट अर्न हा इन्कम आहे, इंटरेस्ट एक्सपेंडेड एक्सपेन्स आहे, ऑपरेटिंग एक्सपेन्स हे तर 16 नंबर आहे, आणि अदर इन्कम आता इन्कम आहे. म्हणजे डेफिनेट आन्सर 15 नंबरला इंटरेस्ट एक्सपेंडेड, म्हणजे आपण व्याज दिलं सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट, फिक्स डिपॉझिट अशा कस्टमरने ठेवलेल्या पैशावरती बँक जे व्याज देते ते व्याज एक्सपेन्स मध्ये म्हणजे इंटरेस्ट एक्सपेंडेड या नावाने शेड्यूल नंबर 15 मध्ये लिहिलं जातं. येस, नेक्स्ट क्वेश्चन, शेड्यूल नंबर 14
बँकिंग कंपनी प्रॉफिट अँड लॉस स्टँड्स पा, शेड्यूल नंबर 14 पा, 14, 13 आणि 14 इन्कम आहे आणि शेवटचा नेहमी अदर नावाने असतो पा, इंटरेस्ट अर्न आहे, अदर इन्कम आहे, ऑपरेटिंग एक्सपेन्स आहे, रिझर्व अँड सरप्लस आहे, रिझर्व अँड सरप्लस तर लायबिलिटी आहे, आपला इन्कम नाहीच आहे, काय आन्सर येईल? येस, व्हेरी गुड, अदर इन्कम म्हणजे ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट, अनक्लेम डिविडंड इज शोन इन फायनल अकाउंट ऑफ बँक इन शेड्यूल नंबर डायरेक्टर्स. अनक्लेम डिविडंड, अनक्लेम डिविडंड म्हणजे जो डिविडंड डिक्लेअर्ड बाय कंपनी बट नॉट कलेक्टेड बाय शेअर होल्डर्स इज कॉल्ड अनक्लेम डिविडंड. आणि तो जोपर्यंत शेअर होल्डर कलेक्ट करून घेऊन जात नाही तोपर्यंत ती लायबिलिटी असते. लायबिलिटी मध्ये म्हणजे 1 ते 5 मध्ये येईल, शेड्यूल नंबर 1, शेड्यूल नंबर 2, शेड्यूल नंबर 4, शेड्यूल नंबर 5. त्याच्यामध्ये एक तर रिझर्व आहे, सॉरी शेअर कॅपिटल आहे, 2 रिझर्व आहे, 4 नंबर बॉरोविंग आहे आणि 5 नंबर अदर लायबिलिटी आहे. अनक्लेम डिविडंड, येस, व्हेरी गुड, ऑप्शन डी अदर लायबिलिटी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, इंटरेस्ट पेड ऑन बॉरोविंग मेड बाय बँक इज शोन अंडर इंटरेस्ट पेड ऑन बॉरोविंग. म्हणजे बँकेने जे कर्ज घेतलेले आहेत त्या कर्जावरचं व्याज, बँकेने घेतलेले कर्ज पा, बँकेने कर्ज घेतलेले आहेत त्या कर्जावरचं व्याज हे कोणत्या हेड मध्ये येतं? इंटरेस्ट अर्न, आता इन्कम आहे, बँकेने घेतलेल्या कर्जाचं व्याज म्हणजे एक्सपेन्स असेल. इंटरेस्ट अर्न ऑप्शन दिला, हा इन्कम आहे. प्रोविजन आहे का, कॉन्टिन्जन्सी आहे का, अजिबात नाही. इंटरेस्ट एक्सपेंडेड असू शकतो, ऑपरेटिंग एक्सपेन्स असू शकतो, म्हणजे या दोन पैकी सी आणि टी पैकी आहे. मित्रांनो, सरळ सरळ इंटरेस्ट नाव आहे म्हणजे इंटरेस्टच्याच शेड्यूल मध्ये जाणार, ते शेड्यूल नंबर 15, इंटरेस्ट एक्सपेंडेड. येस, इट इज आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, अकॉर्डिंग टू बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट एव्हरी बँक रिक्वायर्ड टू ट्रान्सफर ऍटलीस्ट -- ऑफ इट्स अन्युअल प्रॉफिट टू रिझर्व. कंपनीने दरवर्षी आपल्या प्रॉफिट पैकी किती टक्के प्रॉफिट हा रिझर्व फंडला टाकला पाहिजे? काय त्यांचे, 5%, 10%, 25%, 20%, हाय पर्सेंट, 10%, 25% अँड 20%. काय ऑप्शन आहे? गुड आन्सर, 20% ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. ऍक्सेप्टन्सेस एंडोर्समेंट ऑन बिहाफ ऑफ कस्टमर आर शोन इन द शेड्यूल नंबर डायरेक्टर्स. ऍक्सेप्टन्सेस एंडोर्समेंट हे हिशोबात लिहितच नाही आणि जे हिशोबात येत नाही ते सगळं 12 नंबर मध्ये जातं, कॉन्टिंजंट लायबिलिटी मध्ये. ऑप्शन पाहूया, शेड्यूल नंबर 1, शेड्यूल नंबर 10, शेड्यूल नंबर 12 अँड शेड्यूल नंबर 9. काय आन्सर वाटतं? येस, व्हेरी गुड, शेड्यूल नंबर 12 म्हणजे 12 कॉन्टिंजंट लायबिलिटी. गुड आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, अनएक्सपायर डिस्काउंट इज शोन इन --. डिपॉझिट्स, रिझर्व अँड सरप्लस, अदर लायबिलिटीज, अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स. अनएक्सपायर डिस्काउंट जातो अदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजन, म्हणजे ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, ब्रोकरेज अर्न इन शोन बाय बँक इन --. ब्रोकरेज अर्न आहे म्हणजे इन्कम आहे आणि इन्कम जाणार 13-14 मध्ये, 13 इंटरेस्ट एक्सपेंडेड आहे, 14 अदर इन्कम आहे. पाहूया, इंटरेस्ट अर्न मध्ये, इंटरेस्ट एक्सपेंडेड मध्ये, सॉरी मी इंटरेस्ट अर्न म्हणायचं होतं, इंटरेस्ट एक्सपेंडेड बोललो, इंटरेस्ट अर्न, इंटरेस्ट एक्सपेंडेड, अदर इन्कम आणि ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. मित्रांनो, हा इन्कम आहे म्हणजे ए किंवा सी यामध्ये जाणार, तर इंटरेस्ट मध्ये ब्रोकरेज येत नाही म्हणून ते अदर इन्कम मध्ये, म्हणजे ऑप्शन सी इज द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, मनी ऍट कॉल अँड शॉर्ट नोटीस आर शोन इन शेड्यूल नंबर --. ऑप्शन पा, 3, शेड्यूल नंबर 4, शेड्यूल नंबर 8, शेड्यूल नंबर 7. व्हेरी गुड,
6 पासून 11 पर्यंत ऍसेट आहे, शेड्यूल नंबर 6, 7, 8, 9, 10, 11 या ऍसेट आहे, 3 आणि 4 तर लायबिलिटी आहेत, 8 नंबर तर इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे शेड्यूल 7 ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर। कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट आर इन शेड्यूल नंबर डॅश डॅश, रेकॉर्डेड शब्द राहिला तिथे, कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट आर कुठे येतात? कॅश क्रेडिट म्हणजे हे कस्टमर्स असतात, म्हणजे डेटर्स असतात। मित्रांनो, बँकेच्या दृष्टीने डेटर्स म्हणजे कोण? ज्यांनी ज्यांनी बँकेकडून कर्ज घेतले ते डेटर्स, त्याला कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट म्हणतो। आपण शेड्यूल नंबर 9 ऍडव्हान्सेस मध्ये लिहितो, ऑप्शन पाहूया 10, 11, 9 आणि 7। गुड आन्सर, शेड्यूल नंबर 9 ऍडव्हान्सेस। नेक्स्ट क्वेश्चन, एंडोर्समेंट आर शोन डॅश डॅश, एंडोर्समेंट आर शोन बाय बँक। एंडोर्समेंट, एंडोर्समेंट कशामध्ये येतं? जे हिशोबातच येत नाही ना, म्हणजे डेफिनेट कशात येणार ते? शेड्यूल नंबर 12 मध्ये पाहूया आपण, रिझर्व अँड सरप्लस, बॉरोविंग, डिपॉझिट आणि कॉन्टिंजंट लायबिलिटी कशात येणार? व्हेरी गुड, कॉन्टिंजंट लायबिलिटी ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर। यस, इंटरेस्ट पेड ऑन सेविंग अकाउंट बाय अ बँक इज शोन अंडर डॅश डॅश। इंटरेस्ट पेड आहे ना, म्हणजे दिलेला व्याज आहे, म्हणजे खर्च आहे। ओके, मग व्याज नावाचा खर्च म्हणजे इंटरेस्ट एक्सपेंडेड का इंटरेस्ट अर्न? पा, इंटरेस्ट अर्न, ऑपरेटिंग एक्सपेन्स, इंटरेस्ट एक्सपेंडेड आणि प्रोविजन्स अँड कॉन्टिंजन्सी। काय वाटतं? इंटरेस्ट पेड आहे, पेड आहे म्हणजे दिलेलं व्याज आहे, खर्च आहे। ऑप्शन सी इज द राईट आन्सर या। यस, व्हेरी गुड। नेक्स्ट क्वेश्चन, ब्रँच ऍडजस्टमेंट अकाउंट क्रेडिट बॅलन्स शोन अंडर डॅश डॅश। जर ब्रँच ऍडजस्टमेंट अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स असेल म्हणजे ही लायबिलिटी असेल, आणि डेबिट बॅलन्स असेल तर ती ऍसेट असेल। लक्षात ठेवा, क्रेडिट बॅलन्स लायबिलिटी, डेबिट बॅलन्स ऍसेट। क्रेडिट बॅलन्स असेल तर 5 नंबर, डेबिट बॅलन्स असेल तर 11 नंबर, अदर अदर। ठीक आहे, कॅश इन हँड 6 नंबर मध्ये असतं का? फिक्स ऍसेट 10 मध्ये असतं का? अदर ऍसेट 11 मध्ये असतं का? अदर लायबिलिटी अँड प्रोविजन म्हणजे 5 मध्ये असतं। क्रेडिट बॅलन्स आहे म्हणजे ऑब्विसली लायबिलिटी आहे, लायबिलिटीचे एकच शेड्यूल आहे ऑप्शन डी, दॅट इज अदर लायबिलिटी अँड प्रोविजन। यस, इट इज आन्सर। नेक्स्ट, द ऍसेट्स विच इज अनेबल टू जनरेट इन्कम फॉर बँक, बँकेसाठी इन्कम जनरेट करू शकत नाहीत अशा ऍसेटला काय म्हणतात? असा क्वेश्चन आहे। ऑप्शन पाहूया आपण, फिक्स ऍसेट म्हणतात का करंट ऍसेट म्हणतात, नॉन परफॉर्मिंग ऍसेट म्हणतात का नॉन बँकिंग ऍसेट म्हणतात? अनेबल टू जनरेट इन्कम, जे इन्कम देत नाहीत अशा ऍसेटला काय म्हणतात? व्हेरी गुड, ऑप्शन सी नॉन परफॉर्मिंग ऍसेट इज द करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन, इफ द लोन इज गिवन ऑन अ कंडिशन दॅट इट इज टू बी कॉल्ड बॅक ऍटलीस्ट 3 डेज नोटीस इज रिक्वायर्ड अँड देन इट इज नोन ऍज डेट। फक्त 3 दिवसाच्या पिरियड, नोटीस पिरियड वरती कर्ज दिलेलं असतं बँकेने, म्हणजे बँकेच्या दृष्टीने ही मालमत्ता आहे। ऑप्शन पाहूया, कॅश इन हँड म्हणतो आपण, कॅश ऍट बँक म्हणतो, कॉल मनी ऍट कॉल का मनी ऍट शॉर्ट नोटीस? 3 दिवसाची नोटीस आहे म्हणजे शॉर्ट नोटीस झाली ना। व्हेरी गुड, ऑप्शन डी इज द आन्सर। इज इट आन्सर? यस, शॉर्ट नोटीस। आणि 3 दिवस नसते तर मनी ऍट कॉल झालं असत। लक्षात ठेवा, 3 दिवसाची नोटीस आहे ना, मग शॉर्ट नोटीस, आणि नोटीस नसते तर। ठीक आहे,
ब्रांच एडजस्टमेंट अकाउंट डेबिट बैलेंस इज शोन अंडर डैश डैश। डेबिट बैलेंस आहे म्हणजे ऍसेट आहे, आणि ऍसेट आहे म्हणजे अदर ऍसेटला जाईल 6 पासून 11 पर्यंत, आणि शेवटचा नंबर अदर नावाने असतो। फिक्स ऍसेट, कॅश इन हँड, अदर ऍसेट का अदर लायबिलिटीज अँड प्रोविजन, काय आन्सर आहे? इट्स व्हेरी गुड, अदर ऍसेट म्हणजे ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर। डेबिट बॅलन्स आहे, क्रेडिट बॅलन्स असता तो अदर लायबिलिटी अँड प्रोविजन ला गेला असता। ओके, ऑप्शन सी इज द आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन, विच सेक्शन ऑफ बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट प्रोव्हाइड्स फॉर प्रिपरेशन ऑफ बँक फायनल अकाउंट इन प्रिस्क्राइब, कोणता सेक्शन तुम्हाला एका निश्चित फॉर्मॅट मध्ये बँक फायनल अकाउंट बनवायला सांगतो? सेक्शन 5th, सेक्शन 1st, सेक्शन 2nd, सेक्शन 3rd, कोणता सेक्शन? व्हेरी गुड, सेक्शन 3 ऑफ बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949। ओके, सेक्शन 3rd म्हणजे ऑप्शन डी इज द आन्सर। एज पर सेक्शन 13 बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट, बँकिंग कंपनी कॅनॉट पे मोर दॅन -% ऑफ पेड अप कॅपिटल बाय द वे ऑफ अंडर रायटिंग कमिशन अँड ब्रोकरेज। अंडर रायटिंग कमिशन म्हणजे शेअर्स विकण्यासाठी जे प्रतिनिधी नेमले जातात त्यांना जे कमिशन दिलं जातं त्यांना अंडर रायटिंग कमिशन म्हणतात, आणि हे कमिशन किती टक्क्यापेक्षा जास्त देता येत नाही। ऑप्शन पहा, 2%, 3% जास्त, 2.5 म्हणजे 2.5% जास्त, का 5% जास्त? मित्रांनो, याचा आन्सर 2.5% म्हणजे ऑप्शन सी इज द आन्सर। ओके, नेक्स्ट, पोस्टेज अँड टेलिग्राम इज शोन अंडर डॅश डॅश, कोणत्या शेड्यूल मध्ये लिहिले जातात पोस्टेज अँड टेलिग्राम? पाहूया, ऑपरेटिंग एक्सपेन्स आहे का ऑदर इन्कम आहे, इंटरेस्ट एक्सपेंडेड आहे का प्रोविजन्स आहे, काय वाटत? पोस्टेज अँड टेलिग्राम हे ऑपरेटिंग एक्सपेन्स आहे, म्हणजे ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर हियर। यस, नेक्स्ट क्वेश्चन, गोल्ड इज शोन इज अ ऑब्लिक अँड डॅश डॅश इन बँकिंग कंपनी। गोल्ड म्हणजे सोनं, बॅलन्स शीट मध्ये लिहिलं जातं, बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साइडला, ऍसेट साइडला कोणत्या शेड्यूल मध्ये लिहिले जाईल? शेड्यूल फिक्स ऍसेट जे 10 नंबर असतं त्यामध्ये जाईल, अदर ऍसेट 11 नंबर मध्ये जाईल, इन्व्हेस्टमेंट 8 नंबर मध्ये जाईल का रिझर्व 2 नंबर मध्ये जाईल? व्हेरी गुड, गोल्ड आहे इन्व्हेस्टमेंट म्हणजे शेड्यूल नंबर 8 इन्व्हेस्टमेंट इज द करेक्ट आन्सर हियर। नेक्स्ट, सिल्वर इज शोन ऍज अ डॅश डॅश इन बँक कंपनी अकाउंट। आता आपण गोल्ड पाहिलं इन्व्हेस्टमेंट, सिल्वर असेल तर कुठे जातं? ऍडव्हान्स मध्ये, इन्व्हेस्टमेंट मध्ये, फिक्स ऍसेट मध्ये का अदर ऍसेट मध्ये? मित्रांनो, गोल्ड गेलं तुमचं इन्व्हेस्टमेंट मध्ये, आता सिल्वर जाणार, व्हेरी गुड, अदर ऍसेट मध्ये, म्हणजे ऑप्शन डी इज द आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन, 50 नंबरचा प्रश्न आहे पा, इफ द अमाउंट इज गिवन ऍज अ लोन फॉर वन डे इट इज नोन ऍज डॅश डॅश। एका दिवसासाठी कर्ज दिलेला असेल, एका दिवसासाठी, त्याला कोणत्या प्रकारचं कर्ज म्हणतात? ऍसेट आहे बँकेच्या दृष्टीने, कॅश इन हँड म्हणतो का कॅश ऍट बँक म्हणतो, मनी ऍट कॉल म्हणतो का मनी ऍट शॉर्ट नोटीस म्हणतो? एका दिवसासाठी कर्ज दिलेला आहे म्हणजे ते तुम्हाला शॉर्ट नोटीस म्हणताच येत नाही, कारण शॉर्ट नोटीस मध्ये 3 दिवसाची मुदत असते। व्हेरी गुड, मनी ऍट कॉल म्हणजे ऑप्शन सी इज द आन्सर। ओके, व्हेरी गुड मित्रांनो, निश्चितच या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होणार आहे। तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिलेला नसेल तर पूर्ण पहा, त्याचे स्क्रीनशॉट काढून घ्या, आणि याच प्रश्ना, याच व्हिडिओ मधून सर्व प्रश्न तुम्हाला जर क्वेश्चन पेपर फॉर्मॅट मध्ये पाहिजे असेल तर या डिस्क्रिप्शन मध्ये जी शेवटची लिंक ठेवलेली आहे त्यावरती क्लिक करा आणि हेच प्रश्न पुन्हा सोडवा। ठीक आहे।
तुम्हाला अवेलेबल नसेल तर थोड्या दिवसांनी पुन्हा पहा, निश्चित ती लिंक तुम्हाला दिसेल. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम.